एकीकडे 21व्या शतकात भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आजच्या वैज्ञानिक युगात अंधश्रद्धा पाळणाऱ्यांची संख्या कमी होताना पाहायला मिळत नाही. विशेषतः एका झाडाचा करणी करण्यासाठी वापर होतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्यसुद्धा वाटलं असेल, पण हे खरं आहे. त्या झाडावर अनेकांनी लिंबू, मिरची, काळ्या बाहुल्या, टाचण्या बांधून खिळे ठोकले. तसेच ज्यांच्या नावाने करणी करायची त्या व्यक्तीच्या नावाने चिठ्ठ्या देखील लावल्या आहेत. समाजात अंधश्रद्धा पसरवण्याची संख्या दिवसेंदिवस फोफावली असून अनेक भोंदू बाबांनी धंदा मांडल्याचं यावरून दिसून येत आहे. एका झाडाचा करणी करण्यासाठी वापर करण्यात येतोय. अनेकांनी या झाडावर लिंबू आणि मिरची बांधून खिळे ठोकलेत. याशिवाय करणी करणाऱ्यांच्या नावावर चिठ्ठ्या देखील लिहून ठेवल्यात. याविषयी अंघोळीची गोळी खिळेमुक्त झाडे अभियानाच्या सदस्यांनी भई इथले संपत नाही म्हणत ते झाड लिंबू मिरची मुक्त केलं आहे. गहुंजे स्टेडियम शेजारी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर हायवेपासून 100 मीटर अंतरावर एक झाड आहे. त्या झाडाचा करणी करण्यासाठी वापर केला जातोय. लिंबू, काळ्या बाहुल्या, टाचण्या, बिब, सुई, मिरची आणि चिठ्ठ्या झाडावर खिळे मारून लावल्या जात आहेत. या झाडाबाबत अंघोळीची गोळी खिळेमुक्त झाडे अभियानाच्या सदस्यांना एक जागरूक नागरिकाने ही माहिती दिली. सर्व सदस्यांनी सदरील झाडाची पाहणी करून तात्काळ हे झाड खिळेमुक्त आणि लिंबू मिरची मुक्त केले आहेत. माध्यमातून आम्हाला काल एका गहुंजे येथील नागरिकाचा व्हॉट्सअपवरती मेसेज आला की एका झाडाला खिळे आणि लिंबू मिरची असे खोकलेले आहेत. तेव्हा आमच्या टीमने तात्काळ त्या लोकेशनला जाऊन ते झाड खिळेमुक्त करण्याचा आणि लिंबू मिरची मुक्त करण्याचा प्रयत्न केला. झाडांवर खिळे ठोकल्याने झाडांनाही वेदना होतात ही भावना लोकांमध्ये कमी होत चाललेली आहे. आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्तापर्यंत लोक ॲडव्हर्टायझिंगसाठी पोस्टर लावत होते इथपर्यंत ठीक आहे, आता झाडांवर लिंबू, मिरची आणि चिठ्ठ्या लावल्या जातात हे पाहून खूप वाईट वाटलं. त्यामुळे पहिल्यांदा या अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पुढे वाढू नयेत यासाठी आम्ही जाऊन झाडावरचे खिळे काढले, लिंबू काढलं आणि आम्ही तिथे अशा प्रकारे पुढे लोकांनी करू नये म्हणून तिथे चिठ्ठी लिहून त्यांना सांगून आलेलो आहोत. त्याप्रमाणे जर पुढे कोणी पाहिलं तर एखादं झाड तरी नक्की वाचेल आणि कोणीही तिथे खिळा ठोकणार नाही.